दरम्यान कोरोनानंतर अनेक कंपन्या चीनमधून आपलं बस्तान हलवता आहेत. आता त्यात ॲपलचीही भर पडली आहे. चीनला रामराम ठोकत ॲपलचे 6 प्लांट्स भारतात येण्याची शक्यता आहे. चीनमधून आणखी एक मोठी कंपनी बस्तान हलवणार. ॲपल भारतात उघडणार 6 प्लांट. 55,000 लोकांना मिळणार रोजगार. चीनमधनं जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीनं आपलं बस्तान हलवलंय. एका रिपोर्टनुसार जगातला सर्वात महागडा ब्रँड ॲपलच्या एका निर्मात्यानं 6 प्लांट चीनमधनं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे हे 6ही प्लांट भारतात शिफ्ट करण्यात येणार आहेत. 5 अरब डॉलरचे आयफोन या प्लांटच्या माध्यमातनं निर्यात होणार आहेत. दुसरीकडे 55,000 भारतीयांना रोजगार मिळण्याचीही शक्यता आहे. ॲपल कंपनीचा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे, ज्यामुळे चीनची आंतरराष्ट्रीय राजकारणातली ढासळणारी विश्वासार्हता आणि भारताचं वाढणारं महत्त्व यामधून अधोरेखित होतं. यापूर्वी देखील सॅमसंग सारख्या मोठ्या कंपनीने चीनमधनं आपला गाशा गुंडाळून त्यांनी भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये नोएडा इथं आपला मोठा प्लांट लावलेला आहे. मला असं वाटतं की साधारणतः गेल्या काही महिन्यांमध्ये 1,000 पेक्षा जास्त कंपन्यांनी चीनमधनं आपला गाशा गुंडाळलेला आहे आणि ते अनेक देशांमध्ये त्यांचं रिलोकेशन होत आहे. भारताने आणखीन डिटर्मिंड एफर्ट्स केले पाहिजेत, आणखीन प्रयत्न केले पाहिजेत या सर्व कंपन्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ॲपलचा हा निर्माता भारतात आयफोनसह टॅबलेट, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरचीही निर्मिती करण्याचा विचार करतोय. या प्लांट संबंधी पहिला कंटेनर भारतात पोहोचल्याचीही माहिती मिळतेय. ॲपलसह 22 कंपन्या चीन सोडून भारतात येण्यास उत्सुक आहेत. यात सॅमसंग सारख्या बड्या कंपनीचाही समावेश आहे. ॲपल आणि सॅमसंग या दोन्ही ब्रँडचा ग्लोबल मोबाईल मार्केटमध्ये 60% हिस्सा आहे. 11,000 कोटींची गुंतवणूक भारतात करण्यास या कंपन्या तयार आहेत. या दोन्ही कंपन्यांना भारतानं रेड कार्पेट अंथरलं तर भारत जागतिक मोबाईल निर्यातीचं केंद्र बनेल हे नक्की. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई.